उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दिशेने रवाना झालेत। मदनदास देवींच्या पार्थिवाचं ते अंत्यदर्शन घेतील। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पुण्यात आहेत। अधिवेशनासाठी सकाळी 11 वाजता ते पुन्हा मुंबईकडे रवाना होतील। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दिशेने रवाना झाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक मदनदास देवी यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन करण्यासाठी ते उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयात बैठक आहे। अजित पवारांच्या बैठकीची वेळ अजून अनिश्चित आहे। तर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार आहे आणि अजित पवार हे जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधतील। तर दरडींच्या घटनांचा सुद्धा अजित पवार आढावा घेतील आणि राज्यातील अतिवृष्टी पूरस्थितीचा आढावा सुद्धा उपमुख्यमंत्र्यांकडून घेतला जाईल। तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांसोबत पार पडेल। स्वप्नील जाधव या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, अजित पवारांची बैठक पार पडणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठकीचं या आयोजन करण्यात आलंय। नक्कीच अक्षरा, राज्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून जो मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, या ठिकाणांमध्ये दरडींच्या घटना घडताना दिसतात। पूरस्थिती आहे, अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। त्यामुळे दरड, अवर्षण क्षेत्र आणि पूरस्थिती या संदर्भात आढावा बैठक ही अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी बोलावली होती। 9 वाजता खरं तर ही बैठक होणार होती। मंत्र अजित पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले, त्यामुळे या बैठकीची आता वेळ आहे ती अनिश्चित आहे। मात्र या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांशी VC द्वारे संवाद साधणारे अजित पवार आणि कशा प्रकारे या घटनांवरती आळा घालण्यात येईल किंवा उपाययोजना करण्यात येईल या संदर्भात ही चर्चा होईल। मात्र सध्या ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे आणि अजित पवार हे पुण्यावरून थोड्याच वेळामध्ये, म्हणजे जे मदनदासजी देवी आहेत RSSचे सहकार्य, यांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर पुन्हा मंत्रालय आणि विधानभवनात हजेरी लावणार आहेत आणि यावेळी पुन्हा ही बैठक होईल। कदाचित ही बैठक विधानभवनामध्ये होईल, दुपारीनंतर ही बैठक होईल। मात्र या बैठकीमध्ये नक्की काय आढावा घेतात आणि काय त्याच्यावरती उपाय सांगतात हे महत्त्वाचं आहे, कारण मुंबईमध्ये सुद्धा अंधेरी परिसरामध्ये दरड कोसळण्याची घटना घडली अक्षरा। नक्कीच स्वप्नील, त्यामुळे या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होते यावर सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।